विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एमपीएससी लक्ष या यूट्यूब चॅनलवरती तुमचे परत एकदा स्वागत आहे. काल आपण जो व्हिडिओ बनवला होता तो एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भात होता. जी एमपीएससी 2018 ची पूर्वपरीक्षा आहे त्यासाठी जो आपल्याकडे 150 दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे त्यातील आपण पहिल्या पेपरची तयारी कशी करावी या पहिल्या भागामध्ये बघितलं होतं. तर दुसऱ्या भागाचा जो आहे तो व्हिडिओ फार लांब होत असल्यामुळे आपण हा दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या पेपरची तयारी कशी करावी या संदर्भात माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. आमचे चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला हा जो बेल आयकॉन दिलेला आहे यावरती सुद्धा क्लिक करून घ्या, म्हणजे तुम्हाला येणारे जे नोटिफिकेशन्स आहेत ते लवकरात लवकर मिळतील. आपण जो व्हिडिओ बघितला होता तो आहे आपला 2018 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारी संदर्भातील. आपलं जे टार्गेट आपण ठरवून चाललोय ते एमपीएससी प्री 2018 ची एमपीएससी प्री किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा ही आपण टार्गेट घेऊन चालतो आहे. आणि साधारणतः आतापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी किंवा पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षे असू शकते आणि त्या संदर्भातील जाहिरात ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये येईलच. हे जे आपण बघितलं होतं परीक्षेचे जे टप्पे आहेत, पहिला पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखत, यातील आपण सध्या जी माहिती घेतो आहे ती राज्यसेवा पूर्व परीक्षे संदर्भात घेतोय. आणि आपल्याकडे जर आपण एक विचार केला तर 150 दिवसांचा कालावधी आपल्या सोबत उपलब्ध आहे. त्यामध्ये आपल्याला दोनही पेपरची तयारी करायची आहे, पेपर 1 जो जनरल स्टडीजचा आहे आणि पेपर 2 सीसॅटचा. तर जनरल पेपर 1 आपण काल बघितलं होतं, आज आपल्याला बघून घ्यायचं आहे पेपर 2. पेपर 2 मध्ये ज्याला आपण सी सॅटचा पेपर म्हणतो या पेपरचा सिलॅबस जो आहे, हा सिलॅबस सुद्धा जो आपण घेतलेला आहे हा सिलॅबस सुद्धा राज्यसेवेच्या वेबसाईटवरूनच घेतलेला आहे. कॉम्प्रेन्शन, लॉजिकल रिझनिंग, इंटरपर्सनल स्किल्स, जनरल मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणतो आणि अंकगणित, बेसिक न्यूमरसी, मराठी आणि इंग्रजी हे सर्व विषय या पेपरमध्ये असतील. तर या पेपरचा जो आहे हा अभ्यास आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते आपण यामध्ये समजून घेऊ. रोजचा आपल्याला 3 ते 4 तासाचा जो वेळ आहे तो या पेपरच्या अभ्यासासाठी द्यायचा आहे आणि कमीत कमी 1 तासाचा जो वेळ आहे आपला गणिताच्या अभ्यासासाठी असणे आवश्यक आहे. जे आपण बघितले होते की चारही विषय, म्हणजे जनरल स्टडीज, करंट अफेअर्स, गणित आणि सीसॅट, या सर्व विषयांचा अभ्यास आपल्याला रोज करायचा आहे. तुमचा टाइम टेबल याप्रमाणे तुम्ही सेट करून घ्या. पहिला पेपर जो आहे त्यासाठी लागणारी पुस्तके कुठली हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत. आज आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे पेपर 2 जो सीसॅटचा पेपर आहे याची तयारी आपण कशा प्रकारे करावी. तर यामध्ये जे येणार आहेत मुख्य विषय आहेत, पहिला म्हणजे मराठी, नंतर इंग्रजी, वैयक्तिक कौशल्य, बुद्धिमत्ता चाचणी, डिसिजन मेकिंग आणि गणित. तर माझ्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर मराठी आणि इंग्रजी या विषयांसाठी वृत्तपत्रांमधील जे संपादकीय येतात, जसे लोकसत्ता आहे, एक महाराष्ट्र टाइम्स, यातील संपादकीय तुम्ही रोज वाचा, हे तुमच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी संपादकीय वाचणार, त्याचं एक कॉम्प्रेन्शन करणार किंवा लेखकाला त्याद्वारे काय म्हणायचे आहे हे ज्यावेळी तुम्ही समजून घ्याल त्याप्रमाणेच तुम्हाला याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये नक्की होईल. कारण परीक्षेमध्ये बरेचसे जे उतारे असतात हे उतारे एक चांगल्या प्रकारच्या लेखकांकडून घेतलेले असतात आणि त्यामधून लेखकाला काय म्हणायचे आहे, हे लेखकाचा उद्देश काय आहे यावरतीच प्रश्न बऱ्याच प्रकारे असतात. तर तुम्ही जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे लेख वाचणार, वेगवेगळ्या प्रकारचे संपादकीय वाचणार, तर तुम्हाला लेखकाचं त्यामध्ये त्या लेखामध्ये म्हणणं काय हे समजणे सोपे होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची नजर जी आहे ती शब्दांवरती फार व्यवस्थित बसेल. कारण पेपर जो आहे आपण जर बघितला एमपीएससीचा पेपर जो आहे तो छापील पद्धतीमध्येच आहे, अजूनही ऑनलाईन परीक्षा ही झालेली नाही, छापील पद्धतीमध्ये आहे. तर जे तुमचे महत्त्वाचे शब्द आहेत किंवा जो तुम्हाला उतारा आहे तो वाचायचा आहे, हा वाचून वाचन करत असताना त्याच्या मुख्य शब्दांवरती तुमची नजर बसणे आवश्यक आहे. म्हणजे प्रश्न जो विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं उत्तर तुम्हाला जे आहे ते यामध्ये सापडेल. शिवाय यासोबतच तुम्ही जे वैयक्तिक कौशल्य किंवा बुद्धिमत्ता चाचणी, डिसिजन मेकिंगसाठी
तुम्ही अरियंत प्रकाशनचे पुस्तक वापरू शकता. सीसॅटसाठी उतारांसाठी इंग्रजी उतारांसाठी पिअरसनचे जे पुस्तक आहे सीसॅटचे ते फार चांगले आहे. शिवाय रेफर करण्यासाठी तुम्ही युनिक पब्लिकेशनचे सीसॅटचे जे पुस्तक आहे ते सुद्धा वापरू शकता. नंतरचा यातला जो भाग आहे महत्त्वाचा दुसऱ्या पेपरमधला तो म्हणजे गणित. तर गणिताची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला रोज करायची आहे. यासाठी तुम्ही पंढरीनाथ राणे यांचे गणित आणि क्लृप्त्या, शिवाय अंकलंगी आणि आर एस अग्रवाल, तर हे गणितासाठी सर्वात चांगले पुस्तक आहे. त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. गणिताची तयारी करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही गणिताचे टॉपिक जे आहेत ते पूर्ण प्रिपेअर करून घ्या. डेली तुमचा 1 तासाचा जो कालावधी आहे त्यामध्ये रोजचा तुमचा जो एक टॉपिक आहे जसं कामकाळ वेग, रेल्वेबद्दलची गणिते किंवा प्रमाण भागीदारी, हे तुम्ही करून घ्या. पण हे झाल्यानंतर ज्यावेळी तुमचे गणिताचे सर्व टॉपिक पूर्ण करून होतील त्यानंतर तुम्ही कुठल्याही टॉपिकवरचे प्रश्न उचलून ते सोडवण्याचा प्रयत्न करता. कारण परीक्षेमध्ये जे तुम्हाला प्रश्न येतील ते एकाच प्रकारचे असणार नाहीत. सर्व टॉपिकवरचे किंवा सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला असतील. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करता, रोज एक टॉपिक जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये तुमचं असं होईल की एका प्रकारचे गणित आहे की तुमची जी लिंक आहे त्याच प्रकारच्या गणितामध्ये लागलेली असते. पण ज्यावेळी तुम्ही पेपर सोडवणार त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे गणिते त्यामध्ये असतील. म्हणून जेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर किंवा तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर गणिताचे सर्व टॉपिक तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्ही जे गणिते आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची गणिते घ्या आणि ती सोडवा. एक महत्त्वाची गोष्ट मला अजून तुम्हाला सांगावीशी वाटते की हा जो भाग आहे यामध्ये मुख्यत्वे जो येतो गणितामध्ये जो मुख्य भाग येतो तो म्हणजे अंकगणिताचा आहे. आणि अंकगणितामध्ये जे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हा जो भाग आहे हा एक महत्त्वाचा आहे. तर हे सोप्या सोप्या ज्या गोष्टी आहे, कंचे, भागू, बेव ज्या आहे, या सोप्या सोप्या गोष्टींमध्ये आपल्या बऱ्याचशा चुका या होतात. ह्या होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या 1 तासाचा जो गणिताचा कालावधी आहे याच्यामधला जो वेळ आहे त्यातील कमीत कमी पहिले तुमचे 10 ते 15 मिनिट तुम्ही साध्या सरळ बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासाठी द्यावा. जेणेकरून तुमचे कुठलेच सोपेही गणित जे आहे त्याच्यामध्ये तुमचे गुणाकार, भागाकार किंवा वजाबाकी, बेरीज हे चुकू नयेत. तर गणितासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही जी पुस्तके आहेत याच्यावर तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. जे वृत्तपत्रांमधील संपादकीय आहेत या संपादकीयांमधून तुमची ॲनालिटिकल स्किल्स जी आहे ती चांगल्या प्रकारे वाढेल आणि त्यामधून तुम्हाला फायदा होईल. आणि जी मासिके येतात जसं आपण पेपर 1 साठी बघितले करंट अफेअर्सची मासिके आहेत, योजना आहेत, त्यामधील लेख सुद्धा तुम्हाला पेपर 2 साठी उपयुक्त हे असू शकतात. तुमचा जो रिव्हिजन आहे तुम्हाला डेली रिव्हिजन करायची आहे. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की राज्यसेवेचे जे आलेले यापूर्वीचे जे पेपर्स आहेत याचं ॲनालिसिस तुम्हाला करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आयोगाला काय प्रश्न विचारायचे आहेत हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आयोगाचं नेमकं प्रश्न विचारण्याची पद्धती काय आहे. हे पेपर जे आहेत हे पेपर आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. हे पेपर तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा तुमच्याकडे जे पुस्तकं असतील या पुस्तकांमध्ये सुद्धा जुने पेपर आलेले आहेत हे पेपर तुम्ही सोडून बघा. हे पेपर सोडवण्यासाठी यासाठी असलेला जो वेळ आहे हा जसा 2 तासाचा वेळ आहे एवढाच वेळ तुम्ही घ्या. 2 तासापेक्षा 1 मिनिटही जास्त घेऊ नका. म्हणजे जी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तुमची लेवल कुठपर्यंत आलेली आहे हे आपल्या व्यवस्थित लक्षात येईल. जुने आलेले पेपर शिवाय जे तुम्ही प्रॅक्टिस पेपर करणार आहात हे प्रॅक्टिस पेपर तुम्ही सोडून बघा. सोडवताना काही गोष्टी लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्ही एखादी स्पेसिमन आन्सर शीट जी आहे ही बनवून ठेवा. म्हणजे आयोगाची जशा प्रकारची आन्सर शीट असते तशा प्रकारचीच तुम्ही बनवून घ्या. इंटरनेटवरती सुद्धा तुम्हाला याची एखादी कॉपी मिळू शकते किंवा तुम्ही स्वतः एखादी वर्डमध्ये जरी ही बनवून घेतली आणि त्याच्या कॉपीज जरी करून घेतल्या तर अशा प्रकारे ही आन्सर शीट तुम्हाला तुम्ही जे जशा प्रकारे परीक्षेमध्ये आहात असा फील तुम्हाला येईल आणि तुमची प्रॅक्टिस जी आहे ती इथपासूनच होईल. जर यामध्ये तुमचा एक रोल नंबर तुम्ही ठरवून घ्या तो रोल नंबर सुद्धा तुम्ही टाका. शिवाय क्वेश्चन बुकलेट नंबर एक ठरवा. इथे जसं दिलं आहे कॅन्डिडेट सिग्नेचर त्यामध्ये दिलेली असते ती तुम्ही करा. म्हणजे ही जी सवय तुम्हाला नेहमीसाठी राहील. यामध्ये जे पॉइंट्स आहेत ते लक्षात घेण्यासारखे, तर एक जी स्पेसिमेन OMR शीट सारखी शीट करून त्यातच सोडवण्याचा प्रयत्न करा.
नंतर ब्लॅक बॉल पॉइंट पेनचाच उपयोग करा, कारण तुम्हाला ओएमआर शीट जी सोडवायची आहे ती ब्लॅक बॉल पॉइंट पेननीच सोडवायची आहे. तर जो पेन तुम्ही परीक्षेमध्ये वापरणार असाल त्याच्याच मदतीने तुम्ही हा सोडवण्याचा प्रयत्न करा. वेळ जी आहे ती ठरवून घ्या, जी 2 तासाची वेळ आहे. जर समजा पहिला पेपर आहे तर त्यासाठी 100 प्रश्न 2 तासामध्ये सोडवायचे आहे, सेकंड पेपरमध्ये 80 प्रश्न 2 तासामध्ये सोडवायचे आहे. हेच तुम्ही हीच वेळ तुम्ही ठरवून घ्या. जर तुम्ही कमी प्रश्न घेत असाल, प्रॅक्टिस पेपर करत असाल, समजा फर्स्ट पेपर आहे त्यासाठी तुम्ही 50 क्वेश्चन घेतले, तर 1 तासाचाच वेळ त्यासाठी तुम्ही ठरवून घ्या. हा वेळ जो आहे हा जेवढे प्रश्न आहेत त्याच दृष्टिकोनातून वेळ ठरवा. प्रश्न म्हणजे तुमचा स्पीड जो कॅरी करायचा आहे किंवा पुढे तुम्हाला एक्झाममध्ये मिळणारा जो वेळ आहे तो तुमचा टाइम मॅनेजमेंट यामध्ये फार चांगल्या प्रकारे होईल. नंतर स्वतःला तुम्ही परीक्षा कक्षामध्ये आहे असे समजा, कुठलाही डिस्टर्बन्स तुमच्या बाजूला असू देऊ नका. जसं तुम्ही परीक्षा कक्षामध्ये आहात त्याचप्रमाणे समजून हा पेपर सोडवा. जो वेळ ठरवा वेळेप्रमाणेच ठरवा, ब्लॅक बॉल पॉइंट पेनचाच वापर करा आणि जो मी परीक्षा कक्षामध्ये आहे असे समजूनच हा पेपर सोडवा. तर या महत्त्वाच्या बाबी होत्या. तर याच्यामध्ये आपण काही अजून ज्या गोष्टी बघायच्या आहेत ती म्हणजे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्हाला सातत्य हे ठेवायचे आहे तुमच्या परीक्षेमध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये. तुम्हाला कुठलाच खंड पडू द्यायचा नाही. बऱ्याचशा डिस्ट्रॅक्टिंग गोष्टी आपल्या समोर येतील, जसं आता न्यू इयर आहे किंवा बरेचसे सण येतील, पण सण आपल्या आयुष्यामध्ये परत येणार आहेत. ही जी परीक्षा आहे ही आपल्या समोर अल्टिमेट टार्गेट आहे. तर तुम्ही जो टाइम टेबल तुमच्यासाठी ठरवून ठेवलेला आहे त्या टाइम टेबललाच तुम्ही फॉलो करा. तुमच्या टाइम टेबलमध्ये एखादी इमर्जन्सी येऊ शकते किंवा ऍक्सिडेंशियल इमर्जन्सी होऊ शकते, तर तो वेळ जो आहे थोडाफार वेळ तुमच्या टाइम टेबलमध्ये करून ठेवा. पण तुम्ही जो विषयासाठी वेळ दिलेला आहे, जसे तुम्ही विषय ठरवलेले आहेत 4 आठवडे 3 आठवडे 2 आठवडे, जो विषयासाठी वेळ दिलेला आहे त्याच वेळेमध्ये तुमचा अभ्यास संपवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. काही अभ्यास करण्यासाठी जे की पॉइंट्स आहेत ते आपण लक्षात घेऊ. सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे ॲनालाइज लास्ट पेपर्स. जे मागील वर्षाचे जे पेपर आहे त्याचा ॲनालिसिस तुम्ही करा. सिलॅबस जो आहे तो सिलॅबस तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. प्रत्येक विषयाचा सिलॅबस तुम्हाला पाठ असायला हवा. रोज तुम्हाला दोन्ही पेपरचा अभ्यास करायचा आहे. फक्त एकाच पेपरचा अभ्यास करून चालणार नाही. जर आपण दिवसेंदिवस येणारा कट ऑफ जर बघितला तर कट ऑफ दिवसेंदिवस वाढतो आहे. तर आपल्याला यावर्षी टार्गेट जे घेऊन चालायचं आहे ते 200+ घेऊन चालायचं आहे. 200 पेक्षा जास्त मार्क्स आपल्याला जो कट ऑफ आहे त्याचं एक्सपेक्टेड असू शकतो. तर त्यापेक्षा जास्तच मार्क्सचं टार्गेट आपल्याला घेऊन चालायचं असल्यास दोनही पेपरमध्ये आपल्याला स्कोअर करायचा आहे. म्हणून तुम्हाला अभ्यास करताना प्लॅनिंग जे करायचं आहे ते दोन्ही पेपरचं करायचं आहे. रोज मॅथ्स आणि करंट अफेअर्स, चालू घडामोडी आणि गणित हा रोज करायचा आहे. या बाबी ज्या आहेत चालू घडामोडी आणि गणित या तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही रोज त्याला कमीत कमी 1 तासाचा वेळ तरी द्यावा. जो तुमचा अभ्यास करताय त्याची रिव्हिजन होणे तुम्हाला आवश्यक आहे. रिव्हिजन तुम्ही आवश्यकपणे करा. जो अभ्यास तुम्ही करताय, तुम्ही एक वाचन दोन वाचन करताय, त्यानंतर तुमची रविवारची वेळ किंवा शनिवारची वेळ जी आहे ती तुम्ही रिव्हिजनसाठी द्या. आणि जी रिव्हिजन करताय त्यानंतर जो टॉपिक तुम्ही केलेला आहे त्यावरती भरपूर मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत प्रश्न, या प्रश्नांची प्रॅक्टिस करणे तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे अभ्यास सर्व विषयाचा आपल्याला करायचा आहे, दोन्ही पेपरचा अभ्यास रोज करायचा आहे, त्याची रिव्हिजन आपल्याला करायची आहे. रिव्हिजन तुम्ही ठरवू शकता आठवड्याची करायची आहे किंवा दिवसाची करायची आहे किंवा महिन्याची करायची आहे, हे तुम्ही ठरवू शकता तुमच्या कॅपॅबिलिटी प्रमाणे. पण रिव्हिजन ही आवश्यक आहे. शिवाय रिव्हिजन करताना तुमच्या काही मायक्रो नोट्स काढून ठेवा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही परीक्षेसाठी जाणार त्यावेळी तुमची एक अजून रिव्हिजन तर तुमच्या मायक्रो नोट्समधून व्हायला हवी. तुम्हाला MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते जास्तीत जास्त सोडवायचे आहेत. जे पुस्तकं मिळतात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेले असतात. शिवाय ऑनलाईन सुद्धा बऱ्याचशा टेस्ट या उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा. जसा तुमचा अभ्यासाचा एक एक टॉपिक कम्प्लीट होईल, एक एक विषय तुमचा कम्प्लीट होत जाईल, जसा आपण परीक्षेच्या जवळ जात जाऊ तशामध्ये त्यामध्येच आपल्याला जास्तीत जास्त सॅम्पल क्वेश्चन पेपर्स हे सोडवायचे आहेत.
पूर्ण 200 200 मार्काचे पेपर तुम्ही घ्या, तुमचा वेळ ठरवून घ्या, त्याप्रमाणे तुम्हाला पेपर हे सोडायचे आहे. आणि सर्वात शेवटचं, लास्ट बट नॉट द लीस्ट, कीप युअर सेल्फ काम, हॅपी अँड हेल्दी. जर तुम्ही शांत मनाने अभ्यास कराल, तरच तुमचा अभ्यास तुमच्या मनामध्ये व्यवस्थित बसेल, तुमच्या मेंदूला चालना त्यामध्ये मिळेल. आपण आनंदी असू तर सर्व गोष्टी आपल्याला या चैतन्यदायी राहतील व अभ्यासामध्ये आपले मन लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी तब्येत आहे, हेल्थ आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर तुमची तब्येत सांभाळा, तब्येत सांभाळून तुमचा अभ्यास प्लान करा. तुमचा ॲटलिस्ट आताचा जो वेळ आहे, तर सध्या तुम्ही कमीत कमी 9 ते 10 तास वेळ कमीत कमी पूर्णपणे अभ्यासासाठी द्यावा. या प्रकारे जर तुम्ही तुमच्या अभ्यासाचे प्लॅनिंग केले, तर तुम्हाला यश जे आहे ते नक्कीच मिळेल. कारण आपण जसं सुरुवातीला बघितलं होतं, स्टडी इज द ओनली की फॉर सक्सेस. स्टडी विथ कन्सिस्टन्सी, म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये कुठलाच खंड तुम्हाला पडायला नको. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, दोन्ही व्हिडिओ तुम्ही परत एक वेळा बघून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही त्याला लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला काही अजून आवश्यकता असेल, कुठलं डिटेल अजून तुम्हाला माहिती हवी असेल, तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही तुमच्या कमेंटला नेहमी रिप्लाय देतच असतो. शिवाय तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या अभ्यासामध्ये तयारी करण्यासाठी मदत मिळेल. आणि तुम्ही आमचे चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक, करा अभ्यास, बना अधिकारी, आजपासूनच अभ्यासाला लागा आणि पूर्ण प्लान करून तुमचा अभ्यास हा तुम्ही पूर्ण करा. धन्यवाद.